अमरावती शहराची व्यवस्था स्वच्छता पाहण्याची जबाबदारी मनपा विभागातील आयुक्त जर कोरोनाबाधित झाले असेल तर नवल नाही का? होय, आता मनपा आयुक्त प्रशांत रोडे हे सुद्धा शुक्रवारी कोरोनाबाधित झाले आहे. मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांना बरं वाटत नसल्याने त्यांनी स्वतः कोरोना प्रयोगशाळेत जाऊन तपासणी केली. यातच त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अमरावती मनपा विभागात एकच खळबळ उडाली आहे. अमरावती शहराचे मुख्य विकास, स्वच्छता आदी महत्त्वाच्या विषयाची जबाबदारी असणारे डोडे यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना शहरातील अनेक नामवंत राजकीय पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, मनपा कर्मचाऱ्यांचाही संपर्कही आला असेल, हेही तितकेच सत्य आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाने मनपा कर्मचाऱ्यांची तपासणी मोहिमेला सुरुवात केली आहे. शुक्रवारी दुपारी संपूर्ण मनपा कार्यालयाला सॅनिटायझर करण्यात आले. मनपा आयुक्त प्रशांत रोढे उपचार घेण्याकरिता कोरोना रुग्णालयात दाखल झाले आहे. अमरावती जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असताना पोलीस विभाग, आरोग्य विभाग, मनपा विभागातील अधिकारी कर्मचारी गैरहजर न राहता गेल्या 5 महिन्यांपासून सेवा देत आहेत. अशा कर्मचाऱ्यांना संशयित कोरोनाबाधितांचा संपर्क झाल्याने कोरोनाबाधित होत आहे, मात्र कोरोनाशी दोन हात करून संघर्ष करून उपचार घेत आहेत. एवढे झाले असताना पूर्णपणे बरे झाल्यानंतर पुन्हा एक कर्तव्य जबाबदारी म्हणून ड्युटीवर तैनात होत आहे. अशा सर्व अधिकारी, कर्मचारी, कोरोना योद्ध्यांना विदर्भ न्यूज चॅनल परिवाराच्या वतीने सॅल्यूट करण्यात येत आहे. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.